जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव गड येथे मागील एका महिन्यापासून बस फेऱ्या जळगाव आगाराने पूर्णपणे बंद केल्या आहेत। याबाबत विचारणा केली असता शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे बस सेवा बंद करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक यांच्याकडून देण्यात आली। बस बंद झाल्यामुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रास लक्षात घेता सदर बस सेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी सरपंच तसेच ग्रामस्थ सुपडा महादेव काळे यांनी आगार व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे। वडगाव गड गावाला 6 ते 7 आदिवासी गाव संलग्न आहेत। तसेच सदर गावांमध्ये व आदिवासी वस्त्यांमध्ये कोणी आजारी पडल्यास त्यांना जळगाव जामोद येथे दवाखान्यात नेण्यास अडचण निर्माण होत आहे। तसेच पंचायत समिती तहसील कार्यालय कोर्ट कचेऱ्यांच्या कामासाठी येथील नागरिकांना जळगाव जामोद येथे जावे लागते। या भागातील नागरिकांची जळगाव जामोद हीच मुख्य बाजारपेठ असल्याने येथील एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवासी नागरिक स्थानिक कार्यकर्ते सुपडा महादेव काळे यांनी केली आहे। एमसीएन न्यूज करिता संजय दांडगे जळगाव। आगार व्यवस्थापक यांना निवेदन दिलेले आहे। वडगावगड येथील बस सेवा सुरू करण्याबाबत आदिवासी गाव 7 लागून आहे। वडगावगडला लागून आहे। दवाखान्यात पेशंटची गैरसोय होत आहे। मुख्यमंत्री यांना सुद्धा मी निवेदन दिलेले आहे आणि परिवहन मंत्री मी यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे आणि DM साहेब बुलढाणा यांना सुद्धा मी निवेदन दिलेले आहे।